आणि आज आपण पाहिलं असेल तर कोणी पायऊल ठेवू नये याच्यासाठी कोणीच असा आग्रह धरायचं कारण नाही. उलटं त्यांच्यापाशी काही प्रश्न असेल तर ते मांडले पाहिजेत आणि ते सोडवून घेतले पाहिजेत. नकारात्मक राजकारण करण्यापेक्षा सकारात्मक भूमिकेनं कशा पद्धतीनं प्रश्न सोडवता येईल याच्याकडे तर जनप्रतिनिधींनी आणि जुन्या प्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं होतं. जो डाव ते टाकत असतील त्याच्या प्रतिडाव टाकण्याची सुद्धा पद्धत आहे. मागच्या वेळीसुद्धा याच लहान दिसणाऱ्या पैलवानानं मागं त्यांना आसमान दाखवलं होतं. निश्चितपणे लोकशाहीमध्ये कोण लहान कोण मोठा या ठिकाणी असत नाही. कितीही मोठा माणूस असेल हवेचा फुगा फार मोठा दिसत असतो, त्याला फोडायला एक छोट्याशा पिनची गरज असती. कदाचित मी तेवढ्याशा पिनचं जरी काम केलं तर निश्चितपणे लोकसभेला आपल्याला वेगळा निकाल काही सांगायची गरज नाही. माझ्यासोबत धैर्यशील माने आहेत खासदार शिंदे यांच्या शिवसेनेचे. काय सांगाल, खुद्द राजू शेट्टी यांनी इशारा दिला होता की या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना पाऊल ठेवू देणार नाही. किती दमछाक झाली हे सगळं आयोजन करत असताना? अजिबात नाही. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकशाहीचं हे सर्वोच्च मंदिर लोकसभा असेल विधानसभा असेल याच्यामध्ये या ठिकाणी काम करणारे हे सर्व जनप्रतिनिधी आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा अहोरात्र प्रयत्न या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय करत आहेत. आणि आज आपण पाहिलं असेल तर कोणी पायऊल ठेवू नये याच्यासाठी कोणीच असा आग्रह धरायचं कारण नाही. उलटं त्यांच्यापाशी काही प्रश्न असेल तर ते मांडले पाहिजेत आणि ते सोडवून घेतले पाहिजेत. नकारात्मक राजकारण करण्यापेक्षा सकारात्मक भूमिकेनं कशा पद्धतीनं प्रश्न सोडवता येईल याच्याकडे तर जनप्रतिनिधींनी आणि जुन्या प्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं होतं. पण दुर्दैवानं त्यांना त्यातनं राजकारण पाहायचं आहे. इलेक्शन तोंडावर आली आहे त्याच्यामुळे काही या ठिकाणी अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स ते त्या ठिकाणी करत असतील. पण आज आपण जर पाहिलं तर हा लोकांच्या प्रती त्यांचा असणारा शिवसेनेचा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महाअधिवेशन पार पडतं आहे. अंबाबाईच्या ह्या पवित्र भूमीमध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवधनुष्य हातामध्ये घेऊन महाराष्ट्र या ठिकाणी पदक्रांत करण्यासाठी म्हणून सर्वसामान्य शिवसैनिकाला हाक देत बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची जी भूमिका आहे, जे शिवसेना बाळासाहेबांना अभिप्रेत होती ती पुढून घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब करत आहेत. एका बाजूला आता हे पक्ष आणि चिन्ह भेटल्यानंतर हे पहिलं अधिवेशन होतं, दुसऱ्या बाजूला राजू शेट्टी यांना ताकद उद्धव ठाकरे देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला एकनाथ शिंदेनी हे महाअधिवेशन तुमच्या मतदारसंघात आयोजित करून तुम्हाला ताकद दिली असं बोललं जात आहे? नाही, माझं एवढंच मत आहे की महाअधिवेशन यापूर्वी बाळासाहेब ठाकरे साहेब इथंच घ्यायचे किंवा त्यांनी जी राजकीय सुरुवात जे करायचे स्वतः बाळासाहेब ठाकरेसाहेबसुद्धा इथंच घ्यायचे. ही कुठल्या राजकीय व्यवस्थेचं अधिवेशन नसून तर हे खऱ्या अर्थानं शिवसैनिकासाठी एक भावनिक साथ या ठिकाणी ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून आहे. बाळासाहेबांची आठवण काढायचा हा दिवस या ठिकाणी आहे आणि या अधिवेशनातनं जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते एकनाथ शिंदेसाहेब पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झळत आहेत. 370 सारखं कलम या ठिकाणी कॅन्सल करण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतलेला असू दे किंवा राम मंदिरची परत एकदा स्थापना करण्याचा केंद्र शासनानं या ठिकाणी त्याच्यामध्ये घेतलेला पुढाकार असू दे, या सगळ्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे बाळासाहेबांना अभिप्रेत होतं तेच या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब त्यांचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी काम करत आहेत. ते मुख्य नेते म्हणून या ठिकाणी काम करत आहेत. ती शिवसेना प्रमुख कधी स्वतःला म्हणून घेत नाहीत किंवा ते होणारही नाहीत. ते आहेत ते सर्वसामान्य बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आणि त्या शिवसैनिकाची लढाई आज ते या ठिकाणी या माध्यमातून जीवन ठेवत आहेत. कोल्हापूर हा पैलवानांचा जिल्हा आहे आणि कसलेला पैलवान तुमच्यासमोर आहे राजू शेट्टींसारखा, आणि त्यांना आता उद्धव ठाकरे यांचंही बळ मिळतं आहे, डावपेच त्यांना कसे टाकायचे हे त्यांना प्रशिक्षण मिळतं आहे. किती आव्हानात्मक असणार आहे पुढची लोकसभा? पैलवान कोण आहे याच्यापेक्षा तुम्ही काय करता याच्यावर फार महत्त्वाचं आहे. जो डाव ते टाकत असतील त्याच्या प्रतिडाव टाकण्याची सुद्धा पद्धत आहे. मागच्या वेळीसुद्धा याच लहान दिसणाऱ्या पैलवानानं मागं त्यांना आसमान दाखवलं होतं. निश्चितपणे लोकशाहीमध्ये कोण लहान कोण मोठा या ठिकाणी असत नाही. कितीही मोठा माणूस असेल हवेचा फुगा फार मोठा दिसत असतो, त्याला फोडायला एक छोट्याशा पिनची गरज असती. कदाचित मी तेवढ्याशा पिनचं जरी काम केलं तर निश्चितपणे लोकसभेला आपल्याला वेगळा निकाल काही सांगायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये असे मोठमोठे फुगे दिसतील की ज्यांच्यामध्ये फक्त हवा भरलेली आहे, पण लोकशाहीमध्ये सामान्य माणसामध्ये या ठिकाणी काम करणारी माणसंच टिकतात आणि त्यांच्यामधनं या ठिकाणी ती पुढं त्या ठिकाणी जात असतात. आज मी जे या ठिकाणी लोकसभेचा उमेदवारी या ठिकाणी करतो आहे ती सामान्यांच्या जीवावर करतो आहे आणि ही काही माझी पहिली लोकसभा आमच्या कुटुंबाची नाही. 11 लोकसभा या ठिकाणी आमच्या कुटुंबाने लढलेत, त्यातल्या 8 जिंकलेले आहेत. त्याच्यामुळे आव्हानांनाच तोंड देत संघर्षातनं आमच्या कुटुंबाने हे या ठिकाणी जनमानसाच्या ताकदीवर हे या ठिकाणी व्रत हातामध्ये घेतलं आहे आणि इतकं एक दीर्घकाळ एखादं कुटुंब त्यामध्ये लोक ज्याविषयी लोकस्वीकृती त्याला प्राप्त होते ते अचानक होत नसती. त्याच्यासाठी पूर्व इतिहास असतो, त्यांचे परिश्रम असतात, त्या पूर्ण कुटुंबाचा त्याच्यामध्ये या ठिकाणी संघर्ष असतो, त्यातल्या कार्यकर्त्यांचा संघर्ष असतो, त्यांच्यावर विसंबून असणाऱ्या आणि अवलंबून असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं ते सांघिक यश असतं. आज मी जे या ठिकाणी खासदार म्हणून काम करतो आहे हा धैर्यशील माने खासदार नसून प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक माझा असणारा कार्यकर्ता माने साहेबांच्यापासून आत्तापर्यंत आमच्या कुटुंबावर प्रेम करणारा कार्यकर्ता आणि ह्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेनं मला त्यांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी दिलं आहे आणि निश्चितच त्यांच्या
पवित्र मताला पात्र होऊन त्यांचा विकासात्मक आणि रचनात्मक काम ह्या मतदारसंघासाठी करण्याचा प्रयत्न मी एक खासदार म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये केला आहे आणि मी ज्यावेळी त्यांच्यासमोर जाईन त्यावेळी माझी बाजूसुद्धा मी त्यांच्यापर्यंत मांडेन. काही कामं जी झालीत ती त्यांच्यासमोर या ठिकाणी नेईन. गेल्या 10 वर्षाचा लेखाजोखा आणि माझ्या गेल्या 5 वर्षाचा लेखाजोखा हाही या ठिकाणी आपल्यासमोर येईल. निश्चितपणे दूध का दूध आणि पाणी का पाणी काही काळातच त्या ठिकाणी होईल. जे चांगलं आहे त्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणायची पद्धत ही या ठिकाणी ह्या भूमीची आहे. जे चांगलं आहे त्याला स्वीकारण्याची आणि जे वाईट आहे त्याला नाकारण्याची सुद्धा भूमीची ह्या पद्धत आहे. निश्चितपणे या लोकांनी आमच्या कुटुंबाला कायमपणे स्वीकारलं आहे, मला स्वीकारलं आहे आणि मी अहोरात्र या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतो आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या सगळ्यांच्या ताकदीवर शिवसेनेचा भगवा झेंडा ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला डौलानं फडकताना दिसेल. तर हे होते धैर्यशील माने. त्यांनी सांगितलं मी पहिलवान छोटा जरी असला तरी गेल्या वेळेस आसमान दाखवलं होतं, यावेळेस तर मी काम केलेलं आहे, आमच्या परिवार लोकांचं प्रेम आहे आणि या प्रेमापोटी आम्ही कुठे कोणी जरी असलं तरी त्याचा पराभव आम्ही निश्चित करू. एक प्रकारे हे राजू शेट्टींना त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. विष्णू सानप्लेट्स ऑफ मराठी, कोल्हापूर.